नमस्कार, एक बातमी असा मालवण तालुक्यातल्या माळगाव इथनं. परवा 15 जानेवारीक रविवारी माळगावात केंद्र सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा चालू होती आणि त्या मार्गावरनंच कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक जाई होते. त्यांनी त्यांची गाडी थांबवून या यात्रेची पाहणी केल्याने त्यावेळी संकल्प यात्रेत लावलेले काही डिजिटल स्क्रीन नादुरुस्त असणं, स्क्रीनवरील मजकूर स्पष्ट न दिसणं आणि त्यातल्या सांगितल्या जाणाऱ्या माहितीचो योग्य असो आवाजही येत नसणं असे नागरिकांसाठी अत्यावश्यक असलेल्या माहिती पोहोचवण्याचे तांत्रिक त्रुटी आमदार वैभव नाईक यांनी हेरले. काही उपस्थित असलेल्या महिला नागरिकांशी आमदार वैभव नाईक यांनी संवाद साधलो आणि केंद्राच्या किती योजनांचा लाभ मिळालो अशी त्यांची विचारणा केली. यावेळी काही महिलांना नेमके योजनाच माहीत नसल्याचा त्याच महिलांकडनं सांगितला गेला. आपला केवळ योजनेचा कॅलेंडर वाटला गेला असाही त्यांनी या महिलांनी स्पष्ट केला. त्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी सध्या महागाई वाढली की नाही अशी विचारणा त्या महिलांना केली. त्यावर महिलांनी होय तर असं उत्तर दिल्याने आणि 1200 रुपये जो सिलेंडर झालो असा सांगत सर्वच गोष्टीत महागाई वाढली असा एक सुरात सांगितला. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या वांगडा उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित शिवसेनेचे मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर, पंकज वर्धम, अमित भोगले, रुपेश वर्धम, पराग नार्वेकर, विजय पालव उपस्थित होते. हो संवाद बोलीभाषेत आमदार वैभव नाईक यांनी साधलो या विशेष होता.